राज्यातील तरुण आईच्या व्यक्तिगत विकास आणि खेळाडू वृत्तीला आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पक्षाच्या वतीनं नमो चषक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. विधानसभा, लोकसभा, विभागीय आणि राज्यस्तरीय स्तरावर या स्पर्धा घेतल्या जाणार असून या स्पर्धांमध्ये कुस्ती, फुटबॉल, खो खो, धावणे, रस्सी खेच, क्रिकेट अशा वेगवेगळ्या खेळांचा सहभाग करण्यात आलाय. आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 3 ते 4 कोटी युवक आहेत. आज युवकांना मैदानी खेळामध्ये तसंच त्यांच्या व्यक्तिगत विकासाच्या गुणांचा वाव देण्यासाठी महाराष्ट्र भाजप पक्षातर्फे महाराष्ट्र नवचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये 4 प्रकारच्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे. एक सांघिक खेळ, याच्यामध्ये क्रिकेट, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, नंतर वैयक्तिक प्रकारचे खेळ आहेत, बॅडमिंटन, कॅरम, नंतर बैठे गेम आहेत, नंतर व्यक्तिमत्व विकासासाठी वक्तृत्व स्पर्धा, गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा यांचा सुद्धा याच्यामध्ये सहभाग केलेला आहे. आणि मॅरेथॉन, वॉकॉथॉन, सायकलिंग याच्यासाठी सुद्धा आम्ही हे केलेलं आहे. तसेच कुस्ती या गटामध्ये महिला व पुरुष यांच्यासाठी सुद्धा आम्ही कुस्तीच्या स्पर्धा भरवत आहोत. जवळपास 24 वेगवेगळ्या खेळांचा, सांस्कृतिक कार्यक्रमाचा आम्ही याच्यामध्ये सहभाग केलेला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 50,000 व्यक्तींनी ते वॉकिंग असेल, जॉगिंग असेल, सायकलिंग असेल, क्रिकेट असेल, कबड्डी असेल, त्याच्यामध्ये भाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि याचा मुख्य उद्देश की आज भारत देश हा तरुणांचा देश आहे आणि भारतातला तरुण ही या देशाची मोठी ताकद आहे. भारताचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांचा एकच ध्यास आहे की इथली युवा शक्ती याचं एक संवर्धन आणि विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र नमो चषकाचं आयोजन केलं. किती रजिस्ट्रेशन झालेत आतापर्यंत, नोंदणी किती झाली? धुळे जिल्ह्यामध्ये तालुका वाईज जर सांगितलं तर शिरपूरला 2,03,753, धुळे ग्रामीण तालुक्यामध्ये 22,000 आणि धुळे शहरामध्ये 7,452 असे झालेले आहेत. आणि आता ऑनलाईन आणि ऑफलाईन नोंदणी चालू आहे. ओके.